नमस्कार, कबड्डीचं माहेरघर किंबहुना पंढरी म्हटलं का वडगाव साने. वडगाव सानेमध्ये कबड्डी खेळाविषयी इतकं प्रेम जागरूक झालेलं आहे की एखादं मूल जन्माला आलं तर जसं आपण शाळेत घालतो त्याचबरोबर कबड्डीच्या प्रशिक्षणाला पण त्या त्या मंडळातून त्याची सुरुवात होती. असे अनेक मंडळं वडगाव सानेमध्ये कबड्डीमध्ये अत्यंत चांगलं काम करत आहेत. त्यातलं एक जुनं सगळ्यात मंडळ म्हणजे वाईकुमार विकास मंडळ. हे वाईकुमार विकास मंडळ जे आहे त्या मंडळाचं मी सभासद आहे आणि त्याला 50 वर्ष पूर्ण झालेत. सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करतो आहे. दरवर्षी गोकुळ अष्टमीला भव्य कबड्डीचे सामने असतात. सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून वाईकुमार विकास मंडळाचे आमचे वडगाव सानेचे सर्व सभासद, सर्व मुंबईकर मंडळी, वाईकुमार विकास मंडळाशी संलग्न असलेलं राधाकृष्ण महिला मंडळ जे गावकरी आणि आमचे मुंबईचे यावेळेस दिमागदार पद्धतीने साजरे करायचं ठरवलं आहे. म्हणून यंदा 19 तारीख, 20 तारीख आणि 21 तारीख या ऑगस्ट महिन्याची गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने भव्य कबड्डीचे स्पर्धा ठेवलेत. राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष गट हे मॅटवरील स्पर्धा तिथे ठेवलेले आहेत. अत्यंत डोळ्याचे पारणं फिरतील अशा प्रकारचे स्पर्धा आमच्या मंडळाने आयोजित केलेल्या आहेत. या सुवर्ण महोत्सव कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः आहे. आमच्या मंडळाचे तब्बल 500 अधिक पुरुष आणि महिला सभासद या सर्व कामाच्या कार्यक्रमाच्या तयारी लागलेले आहेत. तुम्हाला आमंत्रण आणि निमंत्रण देण्यासाठी मी आज या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्याला जुन्नर तालुक्यातल्या माझ्या सर्वच नागरिकांना विनंती करतो आहे. 19, 20 आणि 21 हे जे सामने होणार आहे त्यासाठी आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. त्या पाहुण्यांमध्ये या राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब, या राज्याचे माजी गृहमंत्री आपले नेते दिलीपराव वळसे पाटील साहेब, आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, माजी पर्यटन मंत्री आणि क्रीडा मंत्री आदिती तटकरेताई, त्याचबरोबर लोकप्रिय आमदार आपले पारनेरचे निलेशजी लंके, मावळचे सुनीलान्ना शेळके, त्याच गावच्या आपली कन्या ज्या आता महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदावर काम करत आहेत त्या आदरणीय सुनीताताई शिंदे, आणि महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर. त्याचबरोबर आम्ही या तालुक्यातल्या सर्वच पक्षातल्या नेतेमंडळींना आमंत्रितसुद्धा केलेलं आहेत. व त्यामध्ये नगराध्यक्षापासून नगरसेवकांपासून सगळ्या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सतीशलता शेरकर, संजयराव काळेसाहेब, सर्व जिल्हा परिषदचे सन्मान्य सदस्य, त्याचबरोबर माजी आमदार शरददादा सोनवणे, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, या सर्वांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं काही ना काही योगदान गावाप्रती राहिलं आहे. आमच्या मंडळाला आजपर्यंत प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणून सगळ्यांनीच एकत्र येऊन हा आमचा उत्सव सहभाग साजरा करावा अशी मंडळाच्या सर्व सभासदांनी माझंही ते मत असल्यामुळं आम्ही सर्वांना जसं आमंत्रित केलं आहे. त्याचबरोबर गावात अनेक विकास कामं ज्यांनी केलेली आहेत ते सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, सरपंच, संजयराव काळेसाहेब, सत्यशोधा शेरकर अशा विविध मान्यवरांच्या हस्ते आम्ही तिथं उद्घाटन आणि भूमिपूजनसुद्धा ठेवलेले आहेत. 3 दिवसाच्या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला जेवणासह राहण्यासह व्यवस्था केलेली आहे. 3 दिवसामध्ये जेवढी लोकं येतील तेवढ्या लोकांना आम्ही अन्नदानाची पण व्यवस्थासुद्धा केलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी तिथं यावं आणि आम्ही जे आयोजित केले त्यासाठी सहभागी व्हावं. प्रत्येक संघाला भरीव बक्षीस दिलेलं आहेत. मग उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट खेळाडूमध्ये जे जे प्रकार असेल, मग उत्कृष्ट पकड वगैरे जे असेल त्यासाठी केलेले आहेत. महाराष्ट्रातले नामवंत पंच प्रशिक्षक हे सर्वजण त्या खेळाचं आयोजन करणार आहे. विशेषतः म्हणजे ती मॅटवरची कबड्डी आहे. ह्या मंडळाला मी मॅट दिलेली आहेत आणि त्याचबरोबर अजून 2 मंडळ जे गावातले आहेत त्यांनासुद्धा मी मॅट देणार आहे. जेणेकरून कबड्डीमध्ये आपले लहान लेकरं मॅटवर जर प्रशिक्षण त्यांनी घेतलं तर पुढं महाराष्ट्र पातळीवर तर नाव कमवलंच आहे, तर अजूनही पुढं कमवतील असा माझा तो मानस आहे. तर ह्या कबड्डीचे सामने पाहण्यासाठी दिवसरात्र सामने चालणार आहे. कारण दिवसा जर काही वेळ पूर्ण नाही तर थोडेसे उशिरा रात्रीपर्यंत चालतात. म्हणून लाईटसह जेवणासह कितीतरी उशीर झाला त्यासाठी आम्ही ती व्यवस्था केलेली आहे.
महाराष्ट्राचे आपले नेते माननीय अजितदादा पवार साहेब येणार आहेत, आदिती तटकर मॅडम येणार आहेत, वळसे पाटील साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, रुपालीताई चाकणकर आहेत, सुनीताताई शिंदे आहेत, असे सगळं लोक इथं येणार आहेत. म्हणून वडगाव सहानीमध्ये गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने होणाऱ्या यंदाच्या सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करण्यासाठी आपण सर्वजण सहभागी व्हाल अशीच आमची अपेक्षा आहे. आमच्या सर्व खेळाडूंना, आमच्या मंडळांच्या सभासदांना, आमच्या सर्व महिला भगिनींना तुम्ही सर्वजण चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन द्याल अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला या मंडळाचा एक सदस्य या नात्याने, या सुवर्ण महोत्सव कमिटीच्या आयोजनाचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. मी आपल्याला आमंत्रण करतो आहे आणि आल्यानंतर कुणीही जेवल्याशिवाय जाऊ जाऊ नये अशीच मी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.